नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय इतिहास, प्रकरण नंबर 2 युरोप आणि भारत। मागील प्रकरणामध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास केलेला आहे। या पाठामध्ये युरोपात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणार आहोत। प्रबोधन म्हणजे पुनर्जीवन होय, कला, स्थापत्य व धर्म इत्यादि विविध क्षेत्रांमध्ये पुनर्जीवन घडवून येणे म्हणजेच प्रबोधन होय। प्रबोधन काळामध्ये नवे विचार, नवे मूल्य प्रस्थापित होत असतात। प्रबोधन युग म्हणजे युरोपच्या इतिहासामध्ये मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजे इसवी सन 13व्या ते 16व्या शतकापर्यंतचा जो काळ आहे तो प्रबोधनाचा काळ मानला जातो। यावरून प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ व भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया रचला गेला, म्हणून ह्या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात। प्रबोधनाचे फायदे: कला, तत्वज्ञान व धर्म हे विविध क्षेत्रांमध्ये ग्रीक व रोमन परंपरांचे पुनर्जीवन घडून आले, त्यामुळे सर्वांगीण विकासाला चालना मिळाली। प्रबोधन काळामध्ये मानवतावादाचा आविष्कार झाला, माणसांचा माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला गेला, माणूस हा धर्माऐवजी विचारांचा केंद्रबिंदू बनला गेला, लोकांना समजेल अशा भाषेतून प्रादेशिक स्वरूपामध्ये भाषांमध्ये साहित्य निर्माण होऊ लागले गेले, कला व साहित्य यामधून मानवी भावभावनांचे व संवेदनारूपी चित्रण होऊ लागले गेले। जर्मनीचा जॉन्स गुटेनबर्ग याने 1450 छपाई यंत्राचा शोध लावला। छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार, नवीन कल्पना, नवीन ज्ञान समाजापर्यंत पोहोचू लागले। लिओनार्दो द विंची याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, लिओनार्दो द विंची हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असून तो एक प्रसिद्ध चित्रकार आहेत। लिओनार्दो यांचे मोनालिसा व द लास्ट सपर ही चित्र अजरामर झालेली आहेत। यांनी चित्रकलेबरोबर विज्ञान, संगीत, खगोलशास्त्र याही विषयांवरती आपलं प्रभुत्व प्रस्थापित केलेलं होतं। धर्म सुधारणा चळवळ, स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनांवरती हल्ला केला। ख्रिस्ती धर्मप्रमुख जे होते ते लोकांना अज्ञानपणातून त्यांच्या मनामध्ये कर्मकांडाचं स्तोम निर्माण करीत होते। धर्माच्या नावाखाली लोकांना लुबडत होते। यावरून जुन्या धार्मिक कल्पना, कर्मकांडाचं स्तोम व अंधश्रद्धा या विरोधी युरोपामध्ये जी चळवळ सुरू झाली त्या चळवळीला धर्म सुधारणा चळवळ असे म्हणतात। ही जी चळवळ झाली त्यामधून माणसांचे स्वातंत्र्य व बुद्धी प्रामाण्य या तत्वांना महत्त्व प्राप्त झाले। भौगोलिक शोध: इसवी सन 1453 ऑटोमन तुर्कांनी बायझेंटाईन साम्राज्याची राजधानी असलेलं कॉन्स्टिट्युटोनोपल, ज्याला इस्तंबूल हे नाव आहे, हे शहर जिंकून घेतलं होतं। युरोपामध्ये आणि आशियामध्ये जाणारा जो खुष्कीचा मार्ग होता तो ह्याच शहरामधून जात होता। हा मार्ग तुर्कांनी रोखल्यामुळे युरोपीय देशांना आशियामध्ये जाण्यासाठी नवीन मार्गांचा शोध घेणं आवश्यक वाटू लागले गेले आणि इतर भौगोलिक शोधांचं पर्व सुरू झालं गेलं।
विद्यार्थी मित्रांनो, 15व्या शतकाच्या काळामध्ये आशिया देशांमध्ये येण्यासाठी अनेक या ठिकाणी युरोपीय दर्यावरती आले। आपण उदाहरण जर इथं घेतलं तर इसवीसन 1484 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलोम डायस हा आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होप इथपर्यंत पोहोचला होता। इसवीसन 1492 मध्ये भारताच्या पश्चिमेकडचा शोध घेताना कोलंबस अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर पोहोचला गेला। इसवीसन 1498 मध्ये वास्को द गामा हा भारताचा शोध घेत असताना आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होप इथपर्यंत पोहोचून त्याला वळसा घालून तो आपल्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असणाऱ्या कालिकत बंदरावरती पोहोचला गेला। विद्यार्थी मित्रांनो, वास्को द गामा हा भारतामध्ये सागरी मार्गाने येणारा पहिला युरोपी दर्यावर्दी आहे। युरोपातील वैचारिक क्रांती प्रबोधन काळामध्ये अनेक बदल झाले। लोकांनी अज्ञानपण व अंधश्रद्धा सर्व बाजूला ते ठेवू लागले गेले। प्रबोधन काळामध्ये रूढी परंपरांचा स्वीकार करताना लोकांनी चिकित्सक दृष्टिकोन आपल्या समोर ठेवलेला होता। जे जे वैचारिक बदल झाले त्यालाच वैचारिक क्रांती असे म्हणतात। आणि वैचारिक क्रांतीमधूनच युरोपामध्ये वैज्ञानिक संशोधनाला सुरुवात झालेली होती। राजकीय क्षेत्रातील क्रांती इसवीसनाच्या 18व्या व 19व्या शतकाच्या काळामध्ये युरोपात व अमेरिकेमध्ये अनेक क्रांतिकारी घटना घडल्या म्हणून या कालखंडाला क्रांतियुग असे म्हणतात। त्यामुळे इंग्लंडच्या संसदीय लोकशाहीचा विकास झाला। इंग्लंडच्या पार्लमेंटने केलेल्या कायद्याप्रमाणे इसवीसन 1689 बिल ऑफ राईट्समुळे विविध राजांच्या अधिकारावरती मर्यादा आल्या। एकंदरीत त्यामुळे इंग्लंडच्या पार्लमेंटला सार्वभौमत्व प्राप्त झालेले होते। अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध अमेरिका देशाचा जेव्हा शोध लागला तेव्हा अनेक साम्राज्यवादी देशांनी अमेरिकेमध्ये वसाहती स्थापन करण्यासाठी ते पुढे आले। इंग्लंडने अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरती 13 वसाहती स्थापन केल्या होत्या। परंतु त्या वसाहतींवरती त्यांनी कर व काही जाचक अटी त्यावर लादल्या गेल्या होत्या। त्यामुळे वसाहतीमधल्या लोकांना या इंग्लंडच्या या धोरणांविषयी असंतोष निर्माण झाला। एकंदरीत त्या ठिकाणी त्या वसाहतीमध्ये असणारी जी स्वातंत्र्यप्रिय जी जनता जी होती त्यांनी ह्या इंग्लंडच्या सगळ्या या धोरणांना विरोध केला। आपल्याला होणारा विरोध हा जुगारून लावण्यासाठी इंग्लंडने वसाहतींच्या विरुद्ध युद्ध करण्याचा निर्णय घेतला। त्यावेळेला वसाहतीवाल्यांनी त्यावेळेला वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली वसाहतीमधलं सैन्य एकत्र करून ब्रिटिशांशी प्रतिकार करण्याचा निर्णय घेतला। एकंदरीत त्यावेळेला अमेरिकेमधील ज्या वसाहती ज्या होत्या त्यांचा विजय झाला आणि ही घटना अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध म्हणून इतिहासामध्ये ओळखले जाते। थोडक्यात त्याच्यामुळे अमेरिकेतील संयुक्त संस्थाने संघराज्य शासन पद्धत लिखित राज्यघटना व एका नव्या देशाचा उदय त्यामुळे झालेला आहे। पुढचा मुद्दा आहे फ्रेंच राज्यक्रांती। इसवीसन 1789 फ्रान्समधील जनतेनं अनियंत्रित राजेशाही व सरंजामशाही यांना विरोध केला, त्यांच्या विरुद्ध उठाव केला आणि प्रजासत्ताक राज्याची स्थापना केली।
एकंदरीत फ्रेंच राज्य क्रांतीमुळे स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व या मूल्यांची देणगी या फ्रेंच राज्य क्रांतीमुळे जगाला मिळालेली आहे। थोडक्यात सांगायचं मला असं आहे की फ्रेंच राज्य क्रांती आणि अमेरिकी स्वातंत्र्य युद्ध या दोन ज्या घटना इतिहासामध्ये यांना विशेष या ठिकाणी महत्त्व आहे। औद्योगिक क्रांती इंग्लंड या देशाला औद्योगिक क्रांतीचे माहेरघर म्हटले जाते। इंग्लंड देशामध्ये 18 शतकाच्या उत्तरार्धामध्ये बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या सहाय्याने उत्पादन सुरू झाले। हातमागाची जागा यंत्राने घेतली। घरगुती जे उद्योग होते त्या ठिकाणी कारखाने आले। उत्पादित होणाऱ्या मालाची वाहतूक करण्यासाठी आगगाडी व आगबोटी यांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये वेगाने सुरू त्या ठिकाणी झाला। थोडक्यात सांगायचं असं आहे की औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंड या देशाचे वर्णन जगाचा कारखाना असे इतिहासामध्ये वर्णन केलेले आहे। भांडवलशाहीचा उदय। सागरी मार्गांचा जेव्हा शोध लागला तेव्हा युरोप व आशियाई देशांमध्ये व्यापारी स्पर्धेचं पर्व सुरू झालं। सागरी मार्गांच्या शोधामुळे भारताच्या पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी अनेक व्यापारी पुढे आले। त्यामधून अनेक काही व्यापारी ज्या कंपन्या ज्या होत्या त्यांच्याकडे काही भाग भांडवल होतं त्यांनी या व्यापारी स्पर्धेमध्ये भाग घेतला। जे काही युरोपीय राज्यकर्ते होते त्यांनी व्यापारी कंपन्यांना व्यापारी स्वरूपाचे परवाने व लष्करी संरक्षण याविषयी काही सवलती दिलेल्या होत्या। त्यातून एकंदरीत उद्योगधंद्यांचा विकास झाला। सर्वांगीण विकासात चालना मिळाली। त्यातून आर्थिक बळबळाट मोठ्या प्रमाणामध्ये झाली। संपत्तीचा ओघ दिवसेंदिवस वाढू लागला आणि एकंदरीत आर्थिक जी बळबळाट झाली त्यातून युरोप या देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला। वसाहतवाद। एका देशातील विशिष्ट लोकांनी दुसऱ्या देशामध्ये विशिष्ट भूभागामध्ये वस्ती करून राहणे त्यास वसाहत असे म्हणतात। म्हणजे एखाद्या आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली राष्ट्रांनी आपल्या सामर्थ्याच्या स्वबळावर दुसऱ्या देशावर राजकीय वर्चस्व निर्माण करणे त्यास वसाहतवाद असे म्हणतात। साम्राज्यवाद। एका विकसित राष्ट्राने दुसऱ्या अविकसित राष्ट्रांवर वर्चस्व प्रस्थापित करणे त्या साम्राज्यवाद असे म्हणतात। नव्या नव्या वसाहती स्थापन करणे हा खऱ्या अर्थाने साम्राज्यवादाचा हेतू असतो। युरोपमधल्या अनेक साम्राज्यवादी राष्ट्रांनी आशिया व आफ्रिका खंडामध्ये अशा प्रकारे अनेक नवीन वसाहती स्थापन केलेल्या होत्या। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद। इसवी सन 1600 ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली। त्यामुळे भारताच्या पूर्वेकडील असणाऱ्या देशांशी व्यापार करणे हा या कंपनीचा हेतू होता। युरोपमधल्या अनेक राज्यकर्त्यांनी या कंपनीला व्यापारी परवाना देऊन व काही लष्करी संरक्षण याविषयी सवलती दिलेल्या होत्या। थोडक्यात सांगायचा माझा मुद्दा असा आहे की या कंपनीच्या मार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत असे। इंग्रज व फ्रेंच संघर्ष। भारतामध्ये व्यापाराच्या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच हे नेहमी एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते। इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये या स्पर्धेमुळे 3 वेळा युद्ध झालेले आहेत आणि ही 3 युद्धे ही कर्नाटकी युद्धे म्हणून
ओळखली जातात। तिसऱ्या युद्धामध्ये मात्र इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला आणि आपली सत्ता त्या ठिकाणी त्यांनी काबीज केली। अशा या स्पर्धेमुळे इंग्रजांना कोणताही स्पर्धक त्या काळामध्ये उरलेला नव्हता। बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया। बंगालचा प्रांत हा भारताच्या दृष्टीने समृद्ध असा प्रांत होता। इसवी सन 1756 सिराज उद्दोला हा बंगालचा नवाबपदी आलेला होता। मुघल बादशाहकडून मिळालेल्या व्यापारी सवलतीचा इंग्रजांनी बंगालमध्ये गैरवापर सुरू केला। बंगालच्या नवाबाची परवानगी न घेता कोलकात्याच्या वखारीभोवती इंग्रजांनी भक्कम अशी तटबंदी बांधलेली होती। त्यावेळेला सिराज उद्दोला याने इंग्रजांवर चाल केली आणि कोलकात्याची सत्ता पूर्णपणे काबीज केली। त्यामुळे ब्रिटिशांमध्ये असंतोष निर्माण झाला होता। बंगालचा नवाब सिराज उद्दोला याचा सेनापती मीर जाफर याला बंगालच्या नवाबपदाचं आमिष दाखवून ब्रिटिशांनी मीर जाफरला फितूर केले। त्यावेळेला सिराज उद्दोला आणि इंग्रज यांच्यामध्ये 1757 प्लासी या ठिकाणी युद्ध झालं। परंतु त्या युद्धामध्ये मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाच्या सैन्याने भाग घेतलेला नव्हता, त्यामुळे त्या युद्धामध्ये सिराज उद्दोलाचा पराभव झाला। आणि मग पुढे ब्रिटिशांच्या पाठिंब्याने मीर जाफर हा बंगालचा नवाब बनला। सत्ता हाती येताच मीर जाफरने ब्रिटिशांच्या आक्रमक कार्यवाहींना विरोध सुरू केला। त्यावेळी पुन्हा एकदा ब्रिटिशांनी त्याला नवाबपदावरून दूर केले आणि मीर जाफरचा जावई जो होता मीर कासिम त्याला बंगालचं नवाबपद मिळालं। मीर कासिमने आपल्या हाती सत्ता घेताच ब्रिटिशांनी केलेल्या आक्रमक ज्या काही कार्यवाही होत्या त्याला विरोध सुरू केला। ब्रिटिशांशी त्याने लढा सुरू केला आणि म्हणून पुन्हा त्या ठिकाणी मीर कासिमला नवाबपदावरून दूर केले आणि नवाबपदी पुन्हा मीर जाफरची त्यावेळेला नियुक्ती करण्यात आली। अशा वेळेला ब्रिटिशांच्या या आक्रमक ज्या काही कार्यवाही आहेत त्यांना लगाम घालण्यासाठी त्यावेळेला मीर कासिम अयोध्येचा नवाब शुजा उद्दोला मुघल बादशाह शाह आलम यांनी एकत्र अशी मोहीम हाती घेतली आणि यांच्यामध्ये आणि इंग्रज यांच्यामध्ये बिहारमध्ये बक्सर या ठिकाणी 1764 युद्ध झालं। या युद्धामध्ये इंग्रजांचा विजय झाला आणि त्यानुसार अलाहाबादच्या तहानुसार महसूल गोळा करण्याचं काम ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या हाती दिलं। अशा प्रकारे बंगालमध्ये सत्तेचा पाया ब्रिटिशांनी रोवला। इंग्रज म्हैसूर संघर्ष। म्हैसूर राज्यामध्ये उठाव करून हैदर अलीने आपली सर्व सत्ता ताब्यात घेतली होती। परंतु जेव्हा हैदर अलीचा मृत्यू झाला तेव्हा त्याचा मुलगा टिपू सुलतान हा सत्तेवर आला। टिपू सुलतानच्या हातामध्ये सत्ता आली तर ब्रिटिशांनी जो काही अन्याय अत्याचार सुरू केला होता त्याविरुद्ध लढा देण्यासाठी टिपू सुलतानने आपलं पाऊल उचललं आणि म्हणून इंग्रज आणि टिपू सुलतान यांच्यामध्ये 1799 श्रीरंगपट्टण इथं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये टिपू सुलतान त्याला त्या ठिकाणी मरण आले आणि म्हैसूर राज्य जे आहेत ते ब्रिटिशांनी आपल्या
राष्ट्राला जोडलं गेलं म्हणजे याही ठिकाणी इंग्रजांचा जो विजय झाला आणि त्यांची जी सत्ता जी होती ती आणखीन प्रबळ त्या ठिकाणी होत गेली. सिंधवर इंग्रजांचा ताबा. रशिया अफगाणिस्तानमधून भारतावर आक्रमण करेल अशी भीती इंग्रजांना वाटू लागली. आपली सत्ता सुरक्षित राहावी म्हणून इंग्रजांनी भारताच्या वायव्येकडचा जी सरहद्द आहे तिकडे त्यांनी त्यांचं लक्ष फिरविले. अफगाणिस्तान जिंकायचा असेल तर सिंध प्रांत जो आहे त्याचं महत्त्व लक्षात घेणे आवश्यक आहे अशी भावना इंग्रजांच्या ठिकाणी निर्माण झाली. कारण अफगाणिस्तानमध्ये जाण्यासाठी असणारे जे रस्ते होते ते सिंध प्रांतामधून होते म्हणून इंग्रजांनी इसवी सन 1843 सिंधवर पूर्णपणे आपला कब्जा निर्माण केला आणि सिंध प्रांत जो आहे तो त्याच्या वर्चस्व प्रस्थापित करून तो प्रांत आपल्या राष्ट्राला जोडला आणि तिथून त्यांनी आपली सत्ता आणखी मजबूत करायला सुरुवात केली. पुढचा मुद्दा आहे शीख सत्तेचा पाडाव. 19व्या शतकाच्या काळामध्ये पंजाबची सत्ता जी होती ती रणजित सिंहाच्या हाती पूर्णपणे एककेंद्रित झालेली होती. परंतु पुढे जेव्हा रणजित सिंहाचा मृत्यू झाला तेव्हा त्याचा अल्पवयीन मुलगा दलीप सिंग हा गादीवर बसला. दलीप सिंगच्या वतीनं त्याने आपल्या आईकडे म्हणजे राणी जिंदलकडे सर्व प्रशासकीय काम सोपवलं आणि मग त्या ठिकाणी पंजाब राज्यामध्ये राणी जिंदल प्रशासन पाहू लागली. पंजाबमध्ये जे सरदार होते त्यांच्यावर राणी जिंदलचा कुठलाही अंकुश नाही अशा प्रकारे इंग्रजांनी सरदार लोकांमध्ये फितुरी निर्माण केली. त्यांच्या मनामध्ये त्या प्रशासनाविषयी एक असंतुष्टपणा निर्माण केला. ब्रिटिश पंजाबवर आक्रमण करेल अशी भीती तिथले जे सरदार लोक आहेत त्यांना वाटू लागली आणि म्हणून पंजाबमधील सरदारांनी त्यावेळेला इंग्रजांवरती आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा आक्रमण केलं त्यावेळेला प्रथम जे शीख सरदार आहेत त्यांचा त्या ठिकाणी इंग्रजांनी पराभव केला आणि ब्रिटिशांची त्या ठिकाणी सत्ता जी होती ती आणखीन मजबूत त्या ठिकाणी व्हायला लागली. परंतु त्या पंजाब राज्यामधले काही स्वातंत्र्यप्रिय सरदार जे होते त्यांना ह्या ब्रिटिशांचा हा अन्याय हा जुलूम किंवा त्यांची जी मक्तेदारी आहे त्यांना ती मान्य नव्हती म्हणून त्यावेळेला त्या मुलतानचा अधिकारी मुलराज याने पंजाब राज्यामध्ये पुन्हा उठाव केला आणि त्यावेळेला त्याने इंग्रजांशी पुन्हा युद्ध करण्याचा निर्णय घेतला. त्या युद्धामध्ये हजारो या ठिकाणी शीख सरदारांनी भाग घेतलेला होता परंतु त्याही युद्धामध्ये मात्र शीख जे सरदार आहे त्यांचा पराभव झाला आणि इंग्रजांचा तिथं विजय झाला आणि इंग्रजांनी मग जे पंजाब जे राज्य आहेत ते आपल्या राज्याला जोडलं गेलं आणि आपली जी सत्ता जी आहेत ती आणखीन त्यांनी मजबूत केली. थोडक्यात सांगायचा माझा मुद्दा असा आहे की भारतातील जी सत्ता जी आहेत ती कशी मजबूत करायची कसं ध्येयधोरण ठेवायचं याचं सर्व गणित इंग्रजांना माहिती होतं. अशा पद्धतीनं त्यांनी आपल्या भारतामध्ये सत्तेचा पाया त्यांनी रोवलेला होता.